एक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. जालन्यामध्ये स्टील कारखान्यावर इनकम टॅक्सनं केलेल्या कारवाईमध्ये मोठं घबाड सापडलंय. एका स्टील कंपनी मालकाच्या घरावर टाकलेल्या छाप्यात आयटी अधिकाऱ्यांच्या हाती तब्बल 390 कोटींची बेहिशेबी मालमत्ता सापडलेली आहे. यामध्ये विमलराज सिंघवी, प्रदीप बोरा यांच्या मालमत्तेवर छापे टाकले गेलेत. तसंच गजकेसरी स्टील, SRJ स्टील, कालिका स्टील यांच्यावर धाड टाकण्यात आलेली असून या कारवाईमध्ये 58 कोटी रुपये रोकड, 35 किलो सोनं आणि हिऱ्यांसह 16 कोटींचा ऐवज सापडलाय. सापडलेली रक्कम 35 कापडी पिशव्यांमध्ये ठेवण्यात आलेली होती. ही रोख रक्कम मोजण्यासाठी आयटी अधिकाऱ्यांना तब्बल 13 तास लागले. गेल्या 1 ऑगस्टपासून हे धाड सत्र सुरू होतं. तब्बल 8 दिवस ही कारवाई चालली आहे. इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या पथकांमार्फत एकाच वेळेला अनेक ठिकाणी छापेमारी केली. इन्कम टॅक्सनं नवीन MIDC मधल्या 3 रोलिंग मिल आणि त्यांच्याशी निगडीत आर्थिक व्यवहारांची तपासणी केली. यामध्ये औरंगाबादमधील एका प्रख्यात लँड डेव्हलपर आणि व्यापाऱ्याचा सुद्धा समावेश आहे.